सातव्या आर्थिक गणनेच्या कामात जिल्ह्यातील नागरिक, उद्योजक, व्यावसायिक तसेच अनेकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी यावेळी केले. जिल्हाभरात सातवी आर्थिक गणना राबविण्यात येणार असून शासन निर्णयाद्वारे आर्थिक गणनेच्या जिल्हास्तरावरील अंमलबजावणीची रूपरेषा ठरवण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी तथा चार्ज ऑफिसर आर्थिक गणने यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात आली. आर्थिक गणनेचे काम हे पेपरलेस होणार आहे. या गणनेसाठी सर्वांनी आपली खरी नोंद करावी, म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमा अंतर्गत असलेल्या सर्वांनी संपूर्ण मोजणी होणार आहे. हे काम केंद्र शासन गव्हर्नमेंट सर्व्हिस इंडिया लिमिटेड ही संस्था पूर्ण करणार आहे. आपली खरी माहिती दिली नसता कलेक्शन ऑफ हिस्टॉरिकल ऍक्ट 2008 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली. पार पडण्यासाठी आमची विनंती आहे की जिल्ह्यातले सर्व नागरिक, उद्योजक आणि व्यावसायिक यांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावं आणि देशाच्या भविष्याच्या ज्या भविष्य घडवणाऱ्या ज्या धोरणात्मक निर्णय किंवा पॉलिसीज आहेत त्याच्यासाठी लागणारा हा जो बेस स्टोर डेटा आहे तो कलेक्ट करण्यासाठी सहकार्य करावं. धन्यवाद. सातव्या आर्थिक गणनेच्या कामाला जालना जिल्ह्यामध्ये 26 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. ही आर्थिक गणना केंद्र शासनाच्या स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंटमार्फत या ठिकाणी घेण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये ज्या आस्थापना आहेत त्या आस्थापनांची संपूर्ण माहिती सातवी आर्थिक गणना जरी असेल तरी प्रथमतःच पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करण्याचं प्रस्तावित आहे. कॉम्प्युटर सेंटर्स जे आहेत आपले CSCs, तर या CSCsमार्फत जिल्ह्यातील 1168 प्रगण गटांमध्ये ही माहिती 799 पर्यवेक्षक आणि 1168 प्रगण हे घरोघरी जाऊन किंवा सर्व आस्थापनांना भेटी देऊन ही माहिती ऑनलाईन पद्धतीने नोंदवणार आहे. सदर माहिती ही कलेक्शन ऑफ स्टॅटिस्टिक्स ॲक्ट 2008 या कायद्याअंतर्गत माहिती ही खरी आणि अचूक देणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांनी आत्ताच आपल्याला या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की सर्व नागरिकांनी त्याचप्रमाणे व्यापारी आणि आस्थापना यांनी या ठिकाणी खरी आणि अचूक माहिती देऊन आणि वेळेमध्ये माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करायचं आहे. तर ही माहिती येत्या फेब्रुवारीपर्यंत पूर्ण माहितीचं कलेक्शन व्हावं या दृष्टीने आपण सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करावं असं प्रशासनाच्या वतीने पुन्हा एकदा मी आपल्याला आवाहन करतो. प्रतिनिधी संजय आयरचा आधार न्यूज जालना. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल